कामाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संगणकीय कामासाठी लॅपटॉप व सर्व शासकीय ॲप वापरण्यासाठी मोबाईल व्यवस्थापन खर्च व डेटा चार्जेसची रक्कम म्हणून प्रति महिना 1500 रुपये मिळविण्याकरिता तसेच अशा आणखी अनेक मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तर यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. आज नागपुरात संविधान चौक येथे राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तर यावेळी अनेक मागण्या देखील ठेवण्यात आल्या. कृषी सहाय्यक हा कृषी विभागाचा कणा आहे. आपल्या सोयी सुविधा असतानाही गाव पातळीवर शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करत आहे. कृषी सहाय्यक यांच्या समस्या मात्र वर्षानुवर्षे अशाच आहे. त्यामुळे सर्व शासकीय ॲप वापरण्यासाठी मोबाईल व्यवस्थापन खर्च व डेटा चार्जेसची रक्कम म्हणून प्रति महिना 1500 रुपये मंजूर करण्यात यावे. कामाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संगणकीय कामे ऑनलाईन पुरविण्यात यावे. लॅपटॉप करण्याकरिता महाडिबेट मधील स्कूटींचे व स्थळ पाहणी अहवाल अपलोड करण्याचे जे काम कृषी सहाय्यक करीत आहे ते मोबाईलवर होत नाही, त्यासाठी लॅपटॉप अथवा डेस्कटॉपची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रति महिना 1500 रुपये मिळावे अशा मागण्या यावेळी ठेवण्यात आल्या. तर या आंदोलनात अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचं हे एक दिवसाचं धरणे आंदोलन आहे. जवळपास आम्ही तीन महिन्याच्या अगोदर आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे. माननीय अपर संचालक, अपर सचिव आणि माननीय आयुक्त पुणे यांना या संदर्भात आम्ही निवेदन दिलं आहे. सर्वात महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की ज्या काही सगळे ऑनलाईन काम आहे या ऑनलाईन कामामध्ये कृषी सहाय्यकांना जे काही निधी मिळायला पाहिजे किंवा जे काही डाटा चार्जेस मिळाले पाहिजे ते मिळत नाही. उदाहरणार्थ जवळपास आमचा जो मोबाईल आहे या मोबाईलमध्ये 18 प्रकारचे ॲप आहे कृषी विभागाचे. आता 18 प्रकारचे ॲप यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आहे. त्यामध्ये क्रॉपशॅपचा ॲप असेल, महाडीबीटीचा ॲप असेल किंवा त्याच्यामध्ये MREZ चा ॲप असेल. यामध्ये आम्ही काम करतो आणि 18 प्रकारचे ॲप वापरत असताना गव्हर्नमेंट आम्हाला एकही प्रकारचं अनुदान देत नाही. त्यासाठी अदर डिपार्टमेंटला लॅपटॉप दिलेले आहे, त्यांना डाटा चार्जेस दिले जातात, परंतु कृषी सहाय्यकांना कुठल्याच प्रकारचा डाटा चार्जेस दिला जात नाही. आणि यासाठी आम्ही जवळपास 6 वर्षापासून झगडत आहे. आणि क्रॉपशॅपसाठी कृषी विभागाने 20,000 रुपये महिन्याने कंत्राटी पद्धतीने लोक त्या ठिकाणी नेमलेले होते आणि नंतर कालांतराने त्यांना कमी केले आणि तेच काम आम्ही करत आहे. मग गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी तुम्ही पैसे खर्च करू शकता, परंतु कृषी सहाय्यक जे काम करतो त्यांच्यासाठी तुम्ही कुठल्याच प्रकारचं काम डाटा चार्जेस देत नाही. त्यासाठी आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे, जे काही आम्ही ॲप वापरतो या ॲपकरिता आम्हाला 1500 रुपये प्रति महिना डाटा चार्जेस देण्यात यावा, त्या किंवा आम्हाला लॅपटॉप देण्यात यावा, तेव्हा आम्ही हे काम करायला तयार आहे. यासाठी पुढचा टप्पा 1 सप्टेंबरपासून आम्ही या कामावर संपूर्ण बहिष्कार टाकत आहे. कुठल्याच प्रकारचं आम्ही ऑनलाईन काम करणार नाही. आणि त्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटकडनं आम्हाला बऱ्याच प्रकारचे आश्वासन देण्यात आले की तुम्हाला 5 कोटी रुपये आलेले आहे, या 5 कोटींमध्ये तुम्हाला लॅपटॉप किंवा टॅब देण्यात येईल, परंतु कुठल्याच प्रकारची या ठिकाणी मागणी झालेली नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आमचे कृषी सेवक बंधू आहेत ज्यांना फक्त 6,000 रुपये मानधन मिळतं, यांना 21,000 रुपये मानधन मिळण्यात यावं या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करतो आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की कृषी सहाय्यकाचं नाव बदलून त्यांना सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम देण्यात यावं, यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहे. आमच्या 30% जे काही कोर्टाचे निर्देश आले होते की 30% कृषी सहाय्यकांचं सहाय्यक पर्यवेक्षक म्हणून पदोन्नतीसाठी यांना ग्राह्य धरण्यात यावं, ते पण झालेलं. VKB News साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट.